एचसीएल कंपनी अंतर्गत वेंकटेश्वरा ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या जैविक इंधन व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा शुक्रवार दिनांक 14 मे 2021 रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आल्याची माहिती एमसीएलचे पार्लमेंटरी डायरेक्टर तथा कार्यकारी संचालक किशोर राठोड यांनी दिली आहे. दिवंगत राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत घडवण्याच्या दिशेने आपल्या कंपनीचे हे पहिले पाऊल आहे. डॉ अब्दुल कलाम यांचे शिष्य आणि एमसीएल इंडिया कंपनीचे संस्थापक डॉ श्याम घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचे राठोड यांनी यावेळी सांगितले. नमस्कार मित्रांनो, सांगायला अत्यंत आनंद होतोय की येणाऱ्या 14 मे अक्षय तृतीयेच्या दिवशी आणि रमजान ईदाच्या ह्या शुभ दिवशी आपण एमसीएल कंपनीच्या अंतर्गत वेंकटेश्वरा ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचं भूमिपूजन समारंभ आयोजित केलेला आहे. लातूरपासनं पेट या गावी जवळपास 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती आणि ह्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माजी खासदार गोपाळरावजी पाटील साहेब उपस्थित होत आहेत आणि तालुका कृषी अधीक्षक दत्तात्रयजी गावसाने साहेब येत आहेत आणि पोलीस इन्स्पेक्टर संजयजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम ऑनलाईन राहणार आहे आणि हे फेसबुक लाईव्ह राहणार आहे. मला सांगायला आनंद वाटेल की ऍक्च्युअली आपण ह्याला व्यावसायिक दृष्टिकोनातनं न पाहता समाजोपयोगी किती जास्त फायदेशीर याच्यावरती आपण हा प्रोजेक्ट राबवतोय. बेसिकली ग्लोबल वॉर्मिंग थांबवणे, पर्यावरणाचं समतोल साधणे, कॅन्सरमुक्त भारत करणे, प्रदूषण विरहित भारत करणे याच्यासाठी आपण हा प्रोजेक्ट करतोय. आतापर्यंत आपण जे काही घातक इंधन इतर देशाकडनं आलेलं वापर करत होतो आता त्याला पर्याय म्हणून आपण एक शुद्ध रिन्युएबल कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसची निर्मिती ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण करतोय आणि या ठिकाणी 100% सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न राहील आणि 100% शेती याच्यासाठी होईल कारण आपण 101 टन CNG पर डे जर तयार करतोय तर 150 टन या ठिकाणी जगातला सर्वात उत्कृष्ट सेंद्रिय खत तयार होणार आहे आणि हा सेंद्रिय खत आपण शेतकऱ्याला जे आहे क्रेडिट बेसवर किंवा वेळप्रसंगी त्यांना उधार देणार आहेत आणि त्यांच्यामार्फत आपण सेंद्रिय उत्पादन करणार आहोत आणि एक नवीन क्रांती शेतकऱ्याच्या माध्यमातून होणार आहे आणि इंधन तयार करण्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे हे माती, दगड, लोखंड आणि काच वगळता जो वेस्टेज आहे हे कंपनी 1000 रुपयाला टन विकत घेणार आहे पण हेही वेस्टेज मित्रांनो आपल्याला पुरणार नाहीये. म्हणून आपण जे नेपियर ग्रास आहे म्हणजे एलिफंट ग्रास हे शेतकऱ्याबरोबर 30 वर्षाचं करार करून आपण हे नेपियर गवत घेतोय. त्याची लागवड, त्याची तोडणी, त्याची वाहतूक आणि त्याचा हमीभाव वेंकटेश्वरा ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीकडून करण्यात येईल. तर शेतकऱ्यांना मी असं आवाहन करेल की आतापर्यंत भारताच्या इतक्या इतिहासामध्ये शेतकऱ्याकडनं करार पद्धतीवरती शेती करणे आणि त्यांच्याबरोबर 30 वर्षाचं बायबॅक परचेसिंगचं ॲग्रीमेंट कुणी केलेलं नाही. एमसीएल इंडिया ह्या कंपनीच्या मार्फत शेतकऱ्याबरोबर ॲग्रीमेंट करण्यात येईल, त्यांच्या शेतामध्ये लागवड करण्यासाठी जे बी बियाणे देण्यात येईल, खत त्यांना उधार देण्यात येईल, त्यांना कटिंग म्हणजे हार्वेस्टिंगची गरज पडणार नाही, त्याला गोळा करणे वेस्टेज गोळा करण्याची गरज नाही, त्याला वाहतुकीची गरज नाही, हे टोटल कंपनीज करणार आहे आणि शेतकऱ्याचं हित लक्षात घेऊन प्रत्येक गावासाठी कंपनीच्या मार्फत एक उद्योजक नेमलेला आहे आणि त्या उद्योजकाच्या अंतर्गत त्या शेतामध्ये उत्पादित झालेलं जे काही अन्नधान्य आहे, भाजीपाला आहे, दुग्ध उत्पादनाच्या ज्या काही सोयी आहेत किंवा CNG तयार करण्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे किंवा त्या ठिकाणी नॅपियर म्हणजेच हत्ती गवत आहे हे टोटल कंपनी विकत घेणार आहे. येणारा काळ हा बळीराजाचा आहे, हा शेतकऱ्यांचाच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण कंपनीसोबत जुडावं आणि ही कंपनी येणाऱ्या फक्त 6 महिन्यामध्ये मित्रांनो तयार होणार आहे. हा प्रोजेक्ट जे आहे भारताचा सर्वात मोठा प्रोजेक्ट म्हणून आम्ही हाती घेतलेला आहे. सुरुवात तर आम्ही 10 एकरपासून करतोय परंतु पूर्ण कार्यान्वित होण्यासाठी जवळपास 101 एकर जमीन ह्याला लागणार आहे आणि याच्यामध्ये हा प्रोजेक्ट जसजसा त्याची जे उत्पादन क्षमता जशी वाढत जाईल तसं तसं या ठिकाणी शेतकऱ्याकडनं कच्चा माल मोठ्या प्रमाणामध्ये विकत घेण्यात येईल. साहजिकच आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रोजगार, या ठिकाणी प्रत्यक्षरित्या 3.5 ते 4 हजार लोकांना नोकरी उपलब्ध होईल आणि अप्रत्यक्षरित्या जवळपास 2-1 हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल आणि कंपनीचं मुख्य उद्देश आणि ध्येय धोरण शेतकऱ्याची आर्थिक बाजू मजबूत कशी होईल आणि तो आपल्या कुटुंबाला न्याय कसा देईल ह्याच्यावरती फोकस करण्यात आलेला आहे आणि RCNG निर्मितीमुळे
प्रदूषण निश्चितच संपणार आहे आणि अनेक प्रकारचे कीट कन्वर्शन आपण करतोय त्याच्यामुळे अनेक मेकॅनिक लोकांनाही काम मिळणार आहे, अनेक क्षेत्रामधल्या लोकांना या ठिकाणी काम मिळणार आहे. येणाऱ्या 14 मे ची आतुरतेनं जे आहे आपण वाट पाहावी आणि ऑनलाईन जॉईन व्हावं. आणि सीएनजीचा हा जो प्रोजेक्ट आहे हा भारतातला सर्वात मोठा प्रोजेक्ट आपण प्रत्यक्ष पाहावं ही सर्वांना नम्र विनंती.